म्हणजे मी स्वतःला हुशार समजते आणि नवऱ्याला आडाडी समजते. मी नवरा केलायच त्याच्यासाठी. कशासाठी? ना कपेक्षा मोती जड कुणी करीन का? नाही ना असा असा नाही धरू देणार आपण. कसा ते गैरसमज करून घ्यायचा नको स्वतःला. तो असं बी नको म्हणे असं धरलं की असं ते कळलं का? मेनू पास डे म्हणजे काय सांग बरं? ते तिकडेच घाल. कुठं घालायचं? असे नवरे भेटल्यावर बायाच्या जातीचं कसं व्हायचं? ह्या माणसाला मेनू पास डे म्हणजे सुद्धा काही माहित नाही. तो शब्द मी पहिल्यांदाच ऐकायला माझ्या डिक्शनरीत दिनवता देऊ. कळलं का? आणि मी कधी वाचला बी नाही पुस्तकात सुद्धा. तुला इंग्रजी ती वाचता? येते वाचता. मग मेनू पास नव्हतं वाचलं? चांगली ती वाचून दाखव बरं. चल साडेसाती यावलं. मेनू पास म्हणजे काय सांग ना मला. एबीसीडी नको शिकू. अरे एबीसीडी नाही रे नारा. अरे मेनू पास डे म्हणजे काय सांग. हो मला ते माहित नाही. मला ते शब्द बरं तुला बरं मराठीत विचारते. रजोनिवृत्ती म्हणजे काय ते सांग. मला ते बी माहित नाही. काय इकन माहित तुला? तुला लय माहित बन. अरे मेनू पास जाणून घेऊन मला काय करायचं का? तुझ्या घरात बायको नाही? साडेसाती आहे जरिंद्री. तुझ्या घरात बायको नाही? पोरी नाही तर तुला बहिणी बाळा नाही तर? ए बाबा. अरे साधा गोष्ट आहे की सत्य भामा मला सांगते माहित नाही. एवढी गोष्ट करायची असते पण तुला शिकायचंच नसते. तुला फक्त खाण्यासाठी जगायचं असते. मला खाण्यासाठी जगायचं नाही. लेकर जगविण्यासाठी साऱ्या दुनिया तुलाच लेकर झालेत. साऱ्या दुनियाला काय लेकर बाळ झालेत का? वोटराची तेच धंदा. तुला फक्त मी तुला काय साधी गोष्ट विचारली? एक मराठीतून एक इंग्रजी मधून विचारले. मला जेवढं इंग्रजी कळत तेवढ्यात विचारली तुला. मेनू पास डे म्हणजे काय? येत नाही म्हणलं. नाही येत. हा मग शिकव म्हणायचं सांग. म्हणायचं नाही शिकायचं तुला. घरात बाई नाही का तुला? ही का असली जरी बाई त्याच्यामुळे कशाला इच्छा कोणा शिकायचं? मेनोपॉज डे म्हणजे आजचा किती 18 ऑक्टोबर आहे का तर हा साजरा केला जातो. आणि मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्ती. रजोनिवृत्ती डे म्हणजे बायांची पाळी जातो तो दिवस. त्याला तो रजोनिवृत्तीचा दिवस साजरा केला जातो. त्याच्यामध्ये जनजागृती व्हावी म्हणून तो साजरा केला जातो. काय ती फेज असते? काय तो दिवस असतो? काय ते काय संकल्पना आहे? काय कल्पना आहे? काय म्हणलं जातंय हे तर कळलं पाहिजे ना. तुला सांगितलं ना मला कळलं नाही पाहिजे. अरे तुला कळलं पाहिजे. तू पुरुष आहेस घरातला. तुला दोन मुली येतात. तुला एक बायको आहे. मला सध्या पाळी येते बरोबर. माझी पाळी जाणार आहे. पाळी येणं जसं सोपं किंवा हे नसतं तसं ते पाळी जाणं सुद्धा सोपं नसतं. बाईची बाईचे मूड बदलतात त्या काळामध्ये. बाईला 4-5 वर्षाचा तो कालावधी असते. बाईच्या शरीरावर मनावर परिणाम होत असते. बाईच्या गर्भाच्या पिशवीवर परिणाम होत असतात. बाईच्या कमरेखालच्या त्या भागावर परिणाम होत असतात. बाई चिडचिडी होती. तिचे मूड स्विंग होते. मूड बदलत राहते. तर वंदत्वाकडे तिची वाटचाल सुरू होती पुन्हा. तिचे तिला त्या काळामध्ये 4-5 वर्षाचा कालावधी असल्यामुळं तिचे हाडं ठिसूळ होणं म्हणा त्याच्यामुळं पडलं की साधं जरी पडलं पाय घसरला तर हाडं फ्रॅक्चर होते. तर आतली पिशवी तिची जी गर्भाची पिशवी ती सरकती लघवीची ब्लॅडरच्या संदर्भातल्या अडचणी होतात. मग त्याच्यामुळं त्या बाईला सारखे लघवीच्या अडचणी होतात. त्याच्यामुळं खोकलं तरी बाईला लघवी होती. ती शिंका आली तरी बी तिला लघवी होती. मग बाईची चिडचिड होती. माय असं झालं माय तसं झालं माय माणसामध्ये बसल्यावर माय मुतले माय असं झालं माय तसं होत आहे. मग बाई एकटी राहायचा प्रयत्न करते. तिला एकलपणा येतं. चिडचिड होती. हा काळ 4-5 वर्षाचा असतो तो गड्यानं समजून घ्यायचा म्हणते मी. सासू तर नाही घरात. पण तुला समजूनच
घ्यायचं नाही, तुमच्यासारखी गडी अशी समजूनच घेत नाही तर, म्हणून बायांच्या जास्त अडचणी येत. ह्या काळामध्ये त्या बायानं व्यसन करू नये. जर करत असत तंबाखू दारू हे ते पित असत्या खात असत्या असं करू नये. बऱ्याच गोष्टी आहेत. व्यसन लागलेलं काय सुटत नाही. पण बाया जास्त नाहीत करत असले व्यसन दारूचे वगैरे. हाय प्रोफाईल सिटी मध्ये करतात त्यांचे नवरे आणून देते त्यांना. असल्या तर म्हणलंय साधी गोष्ट तुला समजून घेऊ वाटत नाही. कारण नारायण रजोनिवृत्ती म्हणजे काय, मोनोपॉज म्हणजे काय. त्याच्यासाठी शिकावं लागते. मायबापानं शिकायला टाकलं तर शिकावंच लागते. भराळ्याच्या भाज्या घेत हाटलीनं बिर्याण्या खात फिरवा नाही लागत. आणि जर ते नाही झालं त्या काळामध्ये तर ह्या काळामध्ये बायको शिकवत असं बायको बोलत असं त्यात शिकायला पाहिजे. नुसत्या बिर्याण्या खात हिंडलंय दळभद्र हे. ह्याच्या पुढं होते मी शिकायला 12वीला आणि हे 11वीला होतं. ह्याच्या रूमवर आम्ही माझ्या मैत्रिणीसोबत गेले. हे एवढं मोठं भगून इस्टवर लावून ठेवलं होतं आणि ह्याचे बिर्याण्या शिजलेल्या होत्या. हे एवढं तर दळभद्र होतं. आणि तिकडून बहीण ह्याला शिकवायची. कधीतरी खाव वाटली तर केली, कधीतरी खाव वाटलेली. एक घास तरी ठुलतास का मेवून येणार आहे. मेवून येईली भेटायला म्हणून कशाच तो शिक्षणात लक्षण कशाच काय. पण तुमचंही बरोबर आहे. हे काय शिकविलं जात नाही ना. शाळेत शिकविते ना, कुटुंबात शिकविते ना, समाजात शिकविते. हे असं चोरून चोरून कुठून आता आता हे जनजागृती व्हायली म्हणून हे शिकायला भेटायला वाचायला भेटायले. तर ह्या ज्या रील बघतोस ना, बघतोस ना तू थोड्याफार ह्या ज्या बघतोस ना फक्त बाया बायाच्या तुझ्या कळतोय ना तुझ्या मोबाईलवर मला की कुणाकुणाच्या तू बघतोस म्हणून. हॉट 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 जे बघतोस ना त्याचे नोटिफिकेशन देतात ना. काय म्हणते त्याचे अल्गोरिदम सुरू राहत आहे ते. तर तेच जसं बघतोस ना तर तसं गुगलच्या गोष्टी शोधत जाय, अभ्यास करत जाय. अभ्यासच बघतो मी जास्त. हे नाही तुला काय गरज पडेल. त्या बायकोची पाळी गेली तर तुला काय हे होणार आहे. अरे जगातल्या ज्या ज्या बायाला पाळी येते मासिक पाळी इटाळ ज्याला म्हणते तर त्या इटाळ येणाऱ्या बायाला ह्या फेज मधून ह्या अवस्थेमधून जावं लागतंय. ते आजार नसतोय, ते नैसर्गिक असतंय. पण बाया भीतात, बायाची चिडचिड वाढते, असं बऱ्याच गोष्टी तिच्या बाबतीत घडतात. पण त्याला दवाखाने आहेत ना. काय दवाखाने, पाच पाच सहा सहा महिने पाळी येत नाही. त्याच्यात काय असं तेव्हा भेव बी वाटते गरोदर आहे काय म्हणून. बाई सहा सहा सात सात महिने पाळी येत नाही आणि आली तर बेफाम अंगावरच जातं त्या बाईच्या. लय जात आहे ते अंगावरच. हे बायाला हे नसते ना, मा असं काम व्हायलंय असं काम व्हायलंय असंच बाया म्हणतात. माय लय चाललंय भडाभडात चाललंय असं म्हणतात बाया. ह्या गोष्टी असतात. पण गड्याच्या जातीने हे समजून घेतलं पाहिजे. वेल एज्युकेटेड जे लोक आहेत ते समजून घेतात. किमान तू तरी मला समजून घ्यायला पाहिजेस. मी आता चिडचिड का करले कारण माझ्या 40 वर्ष वय संपलं ना. आता 41 मध्ये आले आता. त्याच्यामुळे माझे मूड स्विंग व्हायले. बरे मॅम पण तुझे ते लचिडचिड चढत होती. मला तरी बसून शिकवा लागली. ते फॅन बंद कर ना. अरे कर की कर की जरा. अरे खरंच सांगायला लागले रे बाबा हे की आज 18 किती आहे डेट. आज 18 ऑक्टोबर आहे ना. तर जागतिक काय म्हणतात त्याला मोनोपॉज डे म्हणून साजरा केला जातो. जागतिक केला जातो का नॅशनल काय पण केला जातो हा. आणि याच्यामध्ये मासिक पाळी जी बाईची जाते त्या काळाला तो 4-5 वर्षाचा काळ असतो. त्याच्यामध्ये तो मेनोपॉज हे असते अवस्था असते. आणि मग त्याच्यामध्ये काय काय बदल होतात, काय काय स्त्रियांना हे होतं, शारीरिक बदल काय होतात, मानसिक काय बदल होतात, त्यांच्या जे कुठले तरी हार्मोन्स असतात ते हार्मोन्स कुठले चेंज होतात, या बाबतीतली जी जनजागृती आहे तर ती जनजागृती व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो आहे. तसा आजचा निळा रंग आहे म्हणे. तसं ही जुनीच साडी आहे माझ्याकडे. पण मी घातले लय दिवसानं घातले. आणि
या निमित्ताने आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तर आमचं नेहमीचंच आहे भांडणाचं वगैरे तो विषय जो असतो त्यातूनच आमचे कंटेंट क्रिएट होता. सो डोंट बी सिरियस अबाउट दॅट. हां, त्याच्यामुळं ह्याला मी सिरियस घेत जाऊ नका आणि माझ्या त्या आमच्या दोघांच्या भांडणाला सिरियस घेत जाऊ नका. फक्त आमचा हेतू असता असतो की या याच्यातून एक कंटेंट क्रिएट होतो आणि त्याच्यातून मग आमच्या ह्याच्यातून मला पाहिजे ते व्हिडिओतून मेसेज आम्हाला देता येतो. सो तुम्हाला याच्यात काही जोडायचं असेल तुम्ही नक्की जोडा. थँक्यू. काही चुकलं तरी सांगत जा बरं का त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये.